हरे कृष्णा। भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाची आज आपण चर्चा करणार आहोत। 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रकृतीचे 3 गुण आपल्याला कसे बंधनात टाकतात आणि भगवंतांची भक्ती करून आपण कसे या 3 गुणातून मुक्त होऊ शकतो याबद्दल सांगितलं। आणि सरते शेवटी भगवंत म्हणतात, माम चयो अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान समतीतेतान ब्रह्मभूयाय कल्पते। 3 गुणातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे, अव्यभिचारी कृष्ण भक्ती। आणि भगवंतांची भक्ती केल्यामुळे आपल्याला त्या दिव्य रसाची प्राप्ती होते ज्याच्यासाठी आपण जन्मजन्मांतरी त्याच्या आपण शोधात आहोत, त्या आनंदाची प्राप्ती आपल्याला होते। म्हणून भगवंत म्हणतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च। तर इकडे 15व्या अध्यायात भगवंत या भौतिक जगापासून आपल्याला कसं अनासक्त होऊन आध्यात्मिक जगात स्वतःची बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे याबद्दल सांगतायत। तर 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग। तर सर्वप्रथम याचं अध्यायाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। मुख्य शिकवण या अध्यायाची आहे, भौतिक जगत आध्यात्मिक जगरूपी वृक्षाचे प्रतिबिंब आहे, असंगरूपी शस्त्राने या आभास वृक्षाची मुळे छेदून काढली पाहिजेत आणि आध्यात्मिक जगात जाण्याचे ध्येय ठेवले पाहिजे। आपले भौतिक अस्तित्व व आध्यात्मिक प्रयत्न दोन्ही भगवंतांच्या मदतीवर अवलंबून आहेत। तर सर्वप्रथम भौतिक जग हे आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे। तर प्रतिबिंबातला आंबा खाऊन कोणी कोणाचं पोट भरत नाही, खरोखरचा आंबा खाऊनच मनुष्याचं पोट भरू शकतं। तर खरोखरचा आंबा म्हणजे आध्यात्मिक जगात आहे आणि त्याचं प्रतिबिंब भौतिक जगात आहे। तर म्हणून या भौतिक जगाशी आपला संबंध हळूहळू छेदून आध्यात्मिक जगात जाण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे। आणि आपलं भौतिक अस्तित्व आणि आध्यात्मिक प्रयत्न दोन्ही भगवंतांच्या मदतीवर अवलंबून आहेत हे सुद्धा या अध्यायात समजतं। बद्ध जीव आणि मुक्त जीव दोन प्रकारचे जीव असतात, त्यांच्या पलीकडे परमात्मा आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचेही स्रोत आहेत हे जो जाणतो तो कृतकृत्य होऊन कृष्ण भक्ती करतो। तो पहिला श्लोक पाहू। श्री भगवान उवाच, ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित्। या ठिकाणी भौतिक जगाच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाची करण्यात आली आहे। वैदिक मंत्र या वृक्षाची पाने आहेत, या वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात म्हणजे ब्रह्मलोकापासून। या संसार रूपी वृक्षाचे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते। असं झाड तुम्ही पाहिले का की ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखांचा विस्तार खालच्या दिशेने आहे, तर असं चित्र आपल्याला फक्त नदीच्या काठावर दिसू शकतं प्रतिबिंबामध्ये। तर हे भौतिक जग जे आहे ते आध्यात्मिक जगाच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहे, त्यामध्ये त्याची मुळं वरती आहेत ब्रह्मलोक। ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांपासून त्याचा विस्तार झालाय आणि त्याच्या शाखांचा विस्तार या मर्त्य लोकांमध्ये झालेला आहे। आणि अजून या जगाबद्दल आपण पुढे ऐकू, पण जसे अद्वैतवादी म्हणतात तसं हे जग मिथ्या नाही आहे, हे जग खोटं नाही आहे, तर असं म्हणणं चुकीचं होईल। जसं आता श्रील प्रभुपादांना एकाने विचारलं की हे जग खोटं आहे का, तर प्रभुपादांनी सांगितलं, समजा तुमचं कोणीतरी चित्र काढलं आणि सांगितलं की हे चित्र तुम्ही त्याला ते चित्र कोणातरी दाखवलं की तुमचं चित्र कोणीतरी काढलंय बघा, आणि तुम्ही सांगितलं त्या तुम्हाला कोणी सांगितलं की अरे हे काय चित्र आहे, त्या चित्राचा कोणी अपमान केला किंवा हे चित्र अस्तित्वातच नाही आहे असं कोणी म्हटलं तर तुम्हाला ते आवडणार नाही, कारण ते तुमचं चित्र काढलेलं आहे। तुमचं हुबेहूब अस्तित्व त्याच्यामध्ये नाही, पण तुमची एक झलक त्या चित्रामधून दिसते। त्याचप्रकारे या भौतिक जगामध्ये आध्यात्मिक जगाची झलक दिसते, त्यामुळे ते मिथ्या नाही आहे, प्रतिबिंब आहे। काही काही जण म्हणतात हे जग खोटं आहे, जर खोटं जग आहे तर खरं कुठेतरी अस्तित्वात असलं पाहिजे। जसं आपण म्हणतो खोटी नोट आहे, खोटी नोट आहे म्हणजे ती नोट नाही असा अर्थ नाही आहे, नोट तर आहे अस्तित्वात पण ती चालणार नाही आहे, नकली आहे। पण नकली आहे आपण केव्हा म्हणू शकतो नोट, जेव्हा खरी नोट कुठेतरी अस्तित्वात आहे।
त्याच प्रकारे भौतिक जगत हे नकली आहे केव्हा म्हणू शकतो, जेव्हा असली खरोखरचं वास्तविक कुठेतरी अस्तित्वात असलं पाहिजे. त्या जगतालाच आपण आध्यात्मिक जगत म्हणतो. त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करू, भगवंत सांगतील. अधशोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रबाला अधश्य मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. या संसार रूपी वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते, सत्व रज आणि तम. जसं एखाद्या झाडाची वाढ खत पाण्यावर होते, तशी या संसार रूपी आपल्या वृक्षाची वाढ जी आहे ती तीन गुणांनी याची वाढ होते. म्हणून आदि शंकराचार्य सुद्धा या भौतिक जगाची तुलना सहा सात गोष्टींची करतायत. संसार वृक्ष, संसाराची तुलना एका वृक्षाशी करतायत ज्याला विषाची फळं लागली आहेत. तथाकथित सुख आणि दुःख म्हणजे विषाची फळे आहेत, आणि जे सत्व रज तम रूपी खत पाण्यावर जिवंत आहे अशा वृक्षाची तुलना केली आहे. अजून एका लक्ष्मी नरसिंह स्तोत्र लिहिलंय आदि शंकराचार्यांनी. त्या लक्ष्मी नरसिंह श्री लक्ष्मी नरसिंह स्तोत्रामध्ये जवळजवळ 7 ते 8 वस्तूंशी या संसाराची तुलना केली आहे. संसार व्याल म्हणजे अजगराशी तुलना केली आहे, आणि आपली सर्वांची तुलना त्या अजगराच्या तोंडात पडलेल्या भक्ष्याशी केलेली आहे. संसार दाव म्हणजे या संसाराची तुलना एक दावाग्नीशी केलेली आहे, वणव्याशी केलेली आहे. वणव्यात सापडलेले प्राणी हतबल असतात, असहाय असतात, त्यांना कुठे जायचा रस्ता माहित नाही आणि त्या आगीत होरपळूनच मरून जातात. त्या प्रकारे आपली अवस्था आहे. म्हणून हे लक्ष्मी नरसिंहा मला तुमचा आधार द्या, मम देही करावलंबम तुमच्या हाताचा आधार द्या, असं भगवंतांना प्रार्थना करतायत. तर अजून पुढे संसार पुढे अजून या स्तोत्रामध्ये पुढे जाल म्हणून संसार जाल, जसं एक जाळं असतं त्या जाळ्यामध्ये पक्षी सापडतात, त्या प्रकारे संसाराची जाळ्याबरोबर तुलना केली आहे. त्यानंतर संसाराची तुलना एका मत्त हत्ती बरोबर केली आहे, आणि तो वाट्यातले बांबू कसे तुडवत जातो त्या प्रकारे आपल्याला सुद्धा हा संसार नावाचा हत्ती तुडवत जातोय, असं एक अलंकारात्मक वर्णन आहे पण वास्तविक वर्णन आहे. संसार कूप म्हणून सांगितले, अंधकूप. अंधकूप म्हणजे जी खोल विहीर आहे त्याच्यात पाणी नाही आहे आणि गवताने झाकलेली आहे, अशा विहीर आपल्याला कदाचित समजून येणार नाही की समोर विहीर आहे, आणि आपण आपल्या निष्काळजीपणाने आपण त्या विहिरीत पडू शकतो, आणि विहिरीत पडल्यानंतर किती जोराने ओरडलं तरी कोणाला आपली हाक ऐकू येत नाही. त्या प्रकारे हा संसार कूप आहे, आणि म्हणून हे लक्ष्मी नरसिंह देवा, हे लक्ष्मी देवी, हे नरसिंह भगवान, कृपया मला तुम्ही मम देही करावलंबम हाताचा आधार देऊन मला बाहेर काढा या चक्रातून. अशा प्रकारे अनेक संसार सर्प म्हणून सांगितले की विषारी सर्पावर तुलना केली संसाराची. संसार सागर म्हणून जसं अनेक मोठ्या महाभयानक लाटा असणाऱ्या समुद्रामध्ये एखादा बुडत असला तर त्याला दुसरा कुठला आधार नसतो. जर एखादा बोट घेऊन कोणीतरी आला आणि कृपा करून त्याला बाहेर काढलं तरच त्याचे जगण्याची काही शाश्वती आहे. त्याच प्रकारे भगवंतांकडे निवेदन करतात की मला कृपया तुम्ही मदत करा, मी असहाय आहे आणि तुम्हीच एक मला आश्रय आहात, आधार आहात. तर याची या संसार वृक्षाची शाखा जे आहेत त्या खाली वर पसरलेल्या आहेत. खालच्या बाजूला मनुष्य आणि इतर योनी आहेत, वरच्या भागात देवता गंधर्व आणि उच्च योनी आहेत. डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांदो न चादेर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. या संसार रूपी वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही, याचा आदी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून काढले पाहिजे. कारण
ह्या मुळाला जोपर्यंत आपण छेदत नाही तोपर्यंत हा संसार वृक्ष वाढत राहतो, वाढत राहील आपल्यासाठी, आणि मग याच्यातून बाहेर पडणं आपल्याला अत्यंत कठीण होईल. तत पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणि. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही, ज्या परमपुरुषाकडून अनादि काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. तथा परत पदम तत्परिमार्गितव्यम की त्या स्थानाला शोधावं आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न करावा की ज्या ठिकाणून पुन्हा आपल्याला परतून यावं लागणार नाही. मग ते कशा प्रकारे भगवंतांना आपण शरण जाऊ शकतो त्याचं वर्णन पाचव्या श्लोकात केलंय. निर्मान मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः तन्वैर्विमुक्ता सुख दुःख सौज्ञैर् गच्छन्ति मूढा पदमव्ययन्तत्. तर खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संग, तर अभक्तांचा, असुरी लोकांचा संघ यापासून आपल्याला दूर राहिला पाहिजे. आणि खोटा जो कर्तेपणा आहे किंवा भोगतेपणा आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. भौतिक वासनातून मुक्त झालं पाहिजे, सुखदुःखांच्या द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला आपण शरण गेलं पाहिजे. आणि अशाच व्यक्तीला परमपुरुष म्हणजे कृष्ण, कृष्णांना आपण शरण गेलं पाहिजे आणि अशाच व्यक्तीला या शाश्वत धामाची प्राप्ती होऊ शकते. पुढे सांगतायत की भगवंत आपल्या धामाचं वर्णन करतायत. नतत भासयते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. तर वैकुंठ लोकांमध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण येथील सर्व लोक जे आहेत ते स्वयंप्रकाशित आहेत. तर हे आध्यात्मिक जगाचं गोलोक वृंदावनाचं वर्णन करतात भगवंत. तर गोलोक वृंदावनात कुठला सूर्य, चंद्र किंवा भौतिक कुठली प्रकाशाच्या जे साधनाची आवश्यकता नाही, सर्व काही तिकडे आध्यात्मिक आहे, स्वयंप्रकाशित आहे. आणि ही माहिती ऐकून आपण असं नाही की फक्त ऐकली माहिती आता ठीक आहे मग आम्ही काय करू, तर प्रभुपाद सांगतात या माहितीने आपण हरखून गेलं पाहिजे आणि तिकडे जाण्याची इच्छा केली पाहिजे. तर तिकडे जाण्याची इच्छा केली पाहिजे म्हणजे भगवंतांच्या लीला, भगवंतांचे जे परिकर, त्यांच्यासोबत संग करण्याची आपली तीव्र इच्छा जेव्हा उत्पन्न होईल वृंदावनात धामात जाण्याची, तेव्हा आपण या भौतिक जगाशी असलेला जो खोटा संबंध आहे तो छाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद तात्पर्य सांगतात की हा जो संबंध आहे हा केवळ भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती केल्याने साध्य होईल. आणि केवळ भगवे वस्त्र घातल्याने काही कोणी या भौतिक जगापासून विरक्ती प्राप्त करू शकत नाही. पद्यावलीमध्ये रूप गोस्वामी सांगतात काषायान च भोजनादि नियमात नोवा वने वासतो वाख्यानात न च मुनिभरव्रतात चित्तोद्भव क्षीयते किंतु स्फीत कलिंद शैल तनया तीरेषु विक्रीडितो गोविंदस्य पदारविंद भजनारंभस्य लेशादपि. काषायात फक्त भगवे वस्त्र घालून काही कोणी विरक्त होऊ शकत नाही. न च भोजनादि नियमात, केवळ भोजन इत्यादी नियमित केल्याने काही कोणी भोगवासनेतून मुक्त होऊ शकत नाही. नोवा वने वासतो, केवळ वनामध्ये जाऊन सुद्धा कोणी भोगवासनेतून मुक्त होऊ शकत नाही. व्याख्यानात, केवळ व्याख्यान ऐकून नाही. त्याच्या भूनीवर भरव्रतात, केवळ मौन पाळल्याने कोणी मुक्त होऊ शकत नाही. चित्तोद्भव क्षीयते, हृदयात असलेला जो काम नावाचा शत्रू आहे तो यांनी दूर होऊ शकत नाही. पण किंतु स्फीत कलिंद शैल तनया तीरेषु विक्रीडित, परंतु यमुना नदीच्या तीरावर क्रीडा करणारे जे गोविंद आहेत त्यांच्या चरणांच्या भक्तीची च्या लेशाची सुरुवात करून सुद्धा आपण या दुरापार आणि अत्यंत दुर्जय शत्रूपर आपण विजय मिळवू शकतो. पुढे भगवंत आपल्या सर्वांची ओळख सांगतात. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातन
मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत आणि त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुण अंश रूपाने असतात। तर आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवंतांमध्ये जे अगणित स्वातंत्र्य आहे तर आपल्यामध्ये सुद्धा अंश मात्र स्वातंत्र्य आहे। त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केला, सदुपयोग केला तर आपण भगवंतांसोबत राहतो आणि दुरुपयोग केला तर या भौतिक जगात बद्ध होतो। तर जेव्हा आपण पुन्हा आपली चूक सुधारून आपल्या या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करू तेव्हा नक्कीच आपण भगवद्धामात परत जाऊ। आणि सध्या आपण आपल्या मन आणि सहा पाच इंद्रियांद्वारे या भौतिक जगात संघर्ष करतोय, तो संघर्ष म्हणून नष्ट होईल। संघर्ष नष्ट झाल्यावर आपल्याला रूप आणि नाव आणि गुण असतील का? काही जण म्हणतात नाही नाही आपलं सगळं विलीन होऊन जातं, ते अत्यंत चुकीचं मत आहे। आपल्या शास्त्रांमध्ये माध्यम दिनायन स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, सरळ पुरावा आहे, स वा एष ब्रह्मनिष्ठ इदम शरीरम मर्त्यम अतिसृज्य ब्रह्म अभिसंपद्य ब्रह्मणा पश्यति ब्रह्मणा शृणोति ब्रह्मणा एव इदम सर्वम अनुभवति स वा एष ब्रह्मनिष्ठ। असा जो ब्रह्मनिष्ठ भगवंतांच्या जे आध्यात्मिक जगासाठी जो निष्ठ एकनिष्ठ आहे असा व्यक्ती इदम शरीरम मर्त्यम अतिसृज्य या भौतिक देहाचा त्याग करून ब्रह्म अभिसंपद्य ब्रह्मणा पश्यती ब्रह्मरूप डोळ्यांनी पाहतो ब्रह्मणा शृणोती ब्रह्मरूप कानांनी ऐकतो। कोणाला ऐकतो? भगवंतांच्या वेणूंना ऐकतो, भगवंतांच्या आवाजाला ऐकतो। ब्रह्मणा पश्यती भगवंतांना पाहतो ब्रह्मरूप प्रेमरूप डोळ्यांनी। ब्रह्मणा एव इदम सर्व अनुभवती आणि सर्व इंद्रिय त्याची ब्रह्मरूप होतात आणि तो संपूर्ण जे आध्यात्मिक जगत आहे त्याचा अनुभव करतो। हे माध्यम दिनायन स्मृतीमध्ये लिहिले। हा स्पष्ट पुरावा आहे की आपला भौतिक तथाकथित तात्पुरतं जे शरीर आहे त्याचा त्याग केल्यानंतर आपल्याला आपलं मूळ स्वरूप प्राप्त होतं। त्याला सुद्धा त्याला आकार आहे, गुण आहेत, पण ते दिव्य आकार आहे, दिव्य शरीर आहे, दिव्य देह आहे। त्याद्वारे आपण दिव्य सेवा करतो भगवंताची। शरीरम यद वाप्नोती यच्छा प्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात्। हे शरीर जो ज्याला शरीराचा ज्याला लाभ होतो यच्छापि उत्क्रामतीश्वरः तर त्याला हा देह ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो। अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो। श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते। जीवाची चेतना मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे। जर त्याची चेतना कोणत्याही भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली भौतिक जगात आल्यानंतर सत्वगुण रजोगुण तमोगुण तर 84 लाख योनीपैकी कोणतीही योनी त्याला प्राप्त होऊ शकते। आपण 13व्या अध्यायात ऐकलं होतं सदसद योनी जन्मशु कारणम गुणसंगोस्य पुरुषा प्रकृतीस्तो हि भुंक्ते प्रकृतीजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मशु। जीवाची वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावना आहे आणि पण ते पावसाचं पाणी जसं चिखलासोबत संपर्कात येऊन गढूळ होतं त्याचप्रकारे आपली शुद्ध चेतना ही जी या भौतिक संसर्गामुळे दूषित झाली आहे ती आपल्याला पुन्हा शुद्ध करायची आहे आणि पुन्हा आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये संलग्न व्हायचंय। उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढानानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषः। जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे हे सर्व काही ज्ञानावाचून मनुष्य जाणू शकत नाही। आध्यात्मिक गुरुकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो। तर भौतिक जगातील जे कामवासना आणि भौतिक इच्छा यांनी ज्याला मूढत्व प्राप्त झालंय तो हे समजण्याची शक्तीच गमावून बसतो की आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही आहोत आणि एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आपण स्थलांतर देहांतर करत राहतोय हे त्याला समजू शकत नाही किंवा ज्ञान चक्षु व्यक्ती ते समजू शकतो। यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मनि अवस्थितं
यदंतोप्य कृतात्मानो नयनं पश्यन्ति अचेतसः. पण प्रयत्न करणारे आत्मा साक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे ते जाणू शकत नाही. म्हणून आपल्या चैतन्य चरितामृत मध्ये लिहितात, चैतन्य चरितामृतकार कृष्णदास कविराज गोस्वामी, मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. म्हणतात मायामुग्ध जीवाला स्वतःहून कृष्णाबद्दल ज्ञान नाही आहे आणि म्हणून जीवांवर कृपा करण्यासाठी भगवंतांनी व्यासदेवांच्या रूपामध्ये वेद लिहिले आणि पुराण लिहिली. म्हणतात या भौतिक जगात आपलं अस्तित्व सुद्धा भगवंतांच्या कृपेवरच अवलंबून आहे. यदादित्यगतं तेजो जगद भासयते अखिलं यच्चंद्रमसि यच्चानो तत्तेजो विद्धिमामकं. चंद्र सूर्य आणि अग्नीच्या सहाय्यापासून कोणीही जगू शकत नाही. मनुष्याने जाणले पाहिजे की सूर्य चंद्र अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज हे सुद्धा भगवंतांकडूनच येते. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच केवळ आपण जिवंत आहोत, इवन भौतिक जगत सुद्धा. मग काय सांगावं आध्यात्मिक प्रयत्नांबद्दल. भौतिक जग सुद्धा भगवंतांच्या शक्तीने एका त्याचं पालन होतंय, त्याचं पोषण होतंय, त्याचं ग्रहण होतंय. एवढंच नव्हे तर गाम आविश्य भूतानी धारयामी अहमोजसा पुष्णामी जौषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मकः. भगवंतांच्या शक्तीमुळेच सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगत आहेत. आकाशामध्ये तरंगणाऱ्या ग्रहांना सुद्धा भगवंतांच्या विराट रूपाने आपल्या मुठीत धरले. चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढ होत नाही आणि वनस्पती रसाळी होत नाही. भगवंतांमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. तर तथाकथित विज्ञान शिकणारे म्हणतात की सगळे ग्रह तर गुरुत्वाकर्षणाने आकाशामध्ये स्थित आहेत. पण प्रश्न असा आहे ते गुरुत्वाकर्षण आलं कुठून? तर समजा तुम्ही ते म्हणाले की वस्तुमान असतं प्रत्येक वस्तूला, तर त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण त्याचं लक्षण असतं. ते लक्षण सुद्धा त्याच्यामध्ये उत्पन्न कशामुळे झालं? तर जोपर्यंत भगवंत आपल्या शक्तीने प्रत्येक वस्तूने त्यांचे गुण देत नाहीत, तोपर्यंत या सर्व गोष्टींना त्यांचे गुण प्राप्त होत नाहीत. आणि काही जण म्हणतात की हे सर्व जग आहे ते एका योगा योगाने घडून आलंय, त्याच्या मागे कुठली काही रचना नाही आहे. अपरस्पर संबोधम किमन्यत काम अहेतुकम स्वयवाध्यात आपण पाहू, हे तर असुराचं लक्षण आहे. असं समजणं की भौतिक जगाच्या मागे कुठली रचना नाही आहे, असं समजणं की भौतिक जगाची निर्मिती एका स्फोटातून झाली, एक कुठला तरी एक ज्याच्यामध्ये अत्यंत केंद्रित असलेलं वस्तुमान होतं अशा वस्तूचा स्फोट झाला, त्याला बिग बँग म्हणतात, आणि त्याच्यानंतर जगाची निर्मिती झाली, अशा काहीतरी वायफळ काही कल्पना लोकांच्या पुढे मांडल्या जातात आणि लोक त्याच्यावर विश्वास पण ठेवतात. तर ही तर अंधश्रद्धा आहे, याच्या मागे काही कुठला पुरावा नाही आहे, काही वैज्ञानिक आधार नाही आहे. साधा आपण परीक्षेचा अभ्यासाला तयारी करायची झाली, काही पुस्तक लिहायचं झालं, त्याला रचनेची आवश्यकता असते. आपण असं करतो की डिक्शनरी घेतली आणि त्या डिक्शनरीवरच्या वरती समजा दिवाळीतला फटाका लावला आणि त्या फटाक्याने सगळ्या त्या शब्दांच्या चिंधड्या उडाल्या आणि त्या बरोबर सगळ्या जुळून एक पूर्ण लेख तयार झाला. असं एकदम लहान मुलगा पण याच्यावर कोणी पाव ऐकून हसेल. पण हे काही लोक म्हणतात की हा त्या अणूचा स्फोट झाला आणि सगळं जग ज्याच्यामध्ये एवढी रचना आहे, आपल्या शरीराचीच रचना एवढी क्लिष्ट आहे, ही सगळी रचना काही स्फोटातून निर्माण झाली, तर हे तर अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे. भगवंतच खरं तर सगळ्या वस्तूंना धारण करतात, सगळ्या वस्तूंना त्यांचे गुण प्रदान करतात आणि एवढं करून सुद्धा आपण इतके अकृतज्ञ आहोत, तर म्हणून आपल्याला या जगामध्ये कष्ट भोगावे लागतात. मायादेवी आपल्याला अनेक कष्टांमधून आपल्या एक शिक्षा म्हणून की आपण अशा प्रकारचे अकृतज्ञ असल्यामुळे कबू नरके डुबाय कवी कबू स्वर्गे उठाय, कृष्ण भुलिया जीव भोगवांच्या घरी निकटस्थ माया तारी जापटिया धरी. भगवंतांना विसरल्यामुळे माया आपल्याला दंड देते. जोपर्यंत आपण ठीक योग्य प्रकारे आपल्याला आपल्यात सुधारणा आणत नाही,
तोपर्यंत माया अशीच आपल्याला त्रास देत राहील. काही लोक म्हणतात की भगवंत आमच्यासाठी काय करताय, तर इथे सगळी उत्तर दिलेली आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पच्याम्यन्नम चतुर्विधम. चार प्रकारचे अन्न जे आपण घेतो, चर्व्य चोष्य लेह्य पेय, असे चार प्रकारचे अन्न असतं. या सर्वांना पचवणारी पचनशक्ती भगवंतांचीच अभिव्यक्ती आहे. भगवंत त्यांच्या शक्तीने आपलं अन्न सुद्धा पचवत आहेत. तर अनेक मेडिकल सायन्समध्ये, वैद्यकीय तंत्रामध्ये आता हृदय बंद पडलं तर त्याला चालवण्यासाठी काही उपाय आहेत, आणि काही आर्टिफिशियल कृत्रिम हात आहे, कृत्रिम पाय आहे, पण कृत्रिम पचन शक्ती, पचन संस्था निर्माण करायची झाली तर काय करावं लागेल, किती मोठा यंत्र बनवावं लागेल. एका माणसाची पचन शक्ती, पचन संस्था नीट चालायची असेल तर सांगतात शास्त्रज्ञांनी अनुमान काढलंय की एक अंदाज बांधलाय की साधारण 10 मैल लांब फॅक्टरी त्याच्यासाठी लागेल. म्हणजे बघा, एका दिवसाचं आपलं अन्न पचवण्यासाठी साधारण 10 कोटी रुपये खर्च करावे लागतील अशी फॅक्टरी चालवण्यासाठी. तर साधारण भगवंत आपल्यावर रोज 10 कोटी रुपये खर्च करतात असा विचार करा. एवढंच नव्हे तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक आपलं अस्तित्व दोन्हीसाठी भगवंत आतूनच प्रेरणा देत आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत, त्यांच्यापासून स्मृती ज्ञान आणि विस्मृती प्राप्त होते. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य भगवंतच आहेत आणि तेच वेदांताचे संकलन आहेत आणि वेदांचे ज्ञाताही आहेत. जर भगवंतच ज्ञान विस्मृती विस्मृती देत असतील तर काय काही कमी बुद्धिमत्तेचे लोक म्हणतात की बघा बघा कोणी एखादं चुकीचं कर्तव्य करतोय, चुकीचं काम करतोय, तर त्याला सुद्धा भगवंतच आतून प्रेरणा देत आहेत. म्हणजे हा त्याचा दोष नाही, भगवंताचा दोष आहे. पण भगवंत खर तर आपल्या ये यथामाम प्रपद्यंते तास तथैव भजाम्यहम, जशी आपली मनोवृत्ती आहे त्याला त्यानुसार आदान प्रदान करतात आपल्यासोबत. समजा आपल्याला भगवंतांची त्यांना विसरण्याची इच्छा आहे तर भगवंतांना आपल्याला बुद्धी देतील की कसं आपण विसरू शकतो भगवंतांना. आणि भगवंतांची आठवण करून भगवंतांकडे जाण्याची इच्छा आहे तर भगवंत आपल्याला बुद्धी देतील आपण भगवंतांकडे कसं जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला योग्य ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तर त्याची बुद्धी पण भगवंतच देतात, आणि आपल्याला खड्ड्यात पडायची इच्छा आहे तर त्याची बुद्धी सुद्धा आपल्याला भगवंतच देतात. तुम्ही वेदांतचं समजा वेदांत कृत तुम्ही आहात तर वेदांत काय बरं मला सांगा. तर 3 श्लोकात वेदांत सांगते, 3 श्लोकी गीता म्हणतात त्याला. द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणी भूतानी कुटस्थो अक्षर उच्यते. तर क्षर आणि अक्षर ज्यांचं पतन होऊ शकतं आणि ज्यांचं पतन होऊ शकत नाही असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगात सर्व जीवांचं पतन झालेलं आहे. आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला अच्युत किंवा ज्याचं पतन झालं नाही असं म्हणतात. या दोन्हीच्या व्यतिरिक्त उत्तम पुरुष स्तन्य परमात्मेत्युतारुत यो लोक त्रयम आविश्य विभर्तव्य ईश्वर. या दोघांव्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करतात. तर आपण बद्ध जीव आहोत आणि आपलेच भाऊबंध जे शुद्ध जीव आहेत, जे आध्यात्मिक जगात आहेत, ते मुक्त जीव आहेत आणि या दोघांचे पलीकडे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि परमात्म्याच्या रूपात तेच या सृष्टीला धारण करतात. यस्मात क्षरमतीतोहम अक्षरादपी चोत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या च्युत आणि अच्युत यांच्या अतीत म्हणजे पतन होणाऱ्या आणि न पतन होणाऱ्या दोघांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये वेदांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णांनाच पुरुषोत्तम म्हणून दुसरं नाव आहे. आणि जो भगवंतांना अशा प्रकारे जाणतो, यो मामेव मसंमूढो जानाति पुरुषोत्तमं ससर्वविद् भजति माम सर्वभावेन भारत, तो वस्तुतः असाच व्यक्ती संपूर्ण ज्ञानी आहे. तर यो मामेव मसंमूढो जानाति पुरुषोत्तमं,
ससर्ववित भजति माम सर्व भावेन भारत. तर इकडे परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष कृष्ण भावना भावित भक्तीमध्ये संलग्न होतो. आणि सर्वात एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत म्हणून सांगतात. आता सर्वात शेवटचा श्लोक आपण पाहतोय. त्याच्यात सांगतात इति गुह्यतमं शास्त्रम येन मुक्तं मया नः एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. तिकडे सांगतात भगवंत या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की हे तत्व सर्व शास्त्रांचे सार आहे आणि भगवंतांनी ज्या यथार्थ रूपामध्ये ते प्रदान केले आहे त्याच रूपात ते मनुष्याने जाणले पाहिजे. अशा रीतीने मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल. आपण पुढे पाहतोय अध्यायाची मुख्य शिकवण पुन्हा एकदा पाहू. भौतिक जगत आध्यात्मिक जग रूपी वृक्षाचे प्रतिबिंब आहे तर असंग रूपी शस्त्राने या आभास वृक्षाची मुळे छेदून काढली पाहिजेत आणि आध्यात्मिक जगात जाण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. आपले भौतिक अस्तित्व आणि आध्यात्मिक प्रयत्न दोन्ही भगवंतांच्या मदतीवर अवलंबून आहेत. बद्ध जीव हा मुक्त जीवांच्या पलीकडे जो परमात्मा आहे यांच्या पलीकडे जे परमात्मा आहेत आणि भगवान कृष्ण परमात्म्याचेही स्रोत आहेत हे जो जाणतो तो कृतकृत्य होऊन भगवंतांची भक्ती करतो असं या 15व्या अध्यायाचं वर्णन आहे. तर इकडे आपण 15व्या अध्यायाला विराम दिलाय. 15व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय की आध्यात्मिक जगात आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सांगितलंय अधिकारी निर्माण मोहा जितसंग दोषाः अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. आणि आपण सर्व भगवंतांचे अंश आहोत आणि भगवंतांचं जग हे दिव्य आहे आणि आपल्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त करून भगवत धामात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भौतिक जगात सुद्धा आपलं पालन पोषण भगवंतच करतायत आणि दोन प्रकारचे जीव त्यांच्याबद्दल भगवंत सांगतात क्षर आणि अक्षर. क्षर आणि अक्षर दोन्हीच्या पलीकडे भगवंत आहेत हे जो जाणतो तो भगवंतांची भक्ती करतो. हरे कृष्ण.